नमस्कार, आज आपण परफेक्ट व्हिपक्रीम कशी बीट करायची हे पाहणार आहोत. केकला मधल्या लेअरसाठी व्हिपक्रीम कशी असावी, फिनिशिंग येण्यासाठी कशी असावी, डिझाईनसाठी कशी असावी आणि जर ती ओव्हर बीट झाली तर त्यासाठी काय करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, भरपूर टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत. तर इथे मी रिचची सन व्हिपक्रीम घेतलेली आहे, नॉन डेअरी व्हिपक्रीम आहे. तुम्ही ट्रोपोलाईट, सिल्वर मार्क कुठल्याही कंपनीची वापरू शकता, तुमच्या भागात जी मिळते ती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याला ही व्हिपक्रीम वापरायची असते तर त्याच्या एक 5 ते 6 तास अगोदर आपल्याला ही फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये स्टोअर करायची असते, त्यामुळे ती लिक्विड फॉर्ममध्ये येते आणि आपली जी व्हिपक्रीम आहे ती व्यवस्थित बीट होते. किंवा तुम्ही ही रात्रभरही ठेवू शकता फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये, पण ती अगदी थंड असायला हवी, एकदम चिल्ड असायला हवी, तरच ती व्यवस्थित बीट होते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची व्यवस्थित लिक्विड फॉर्ममध्ये जर आलेली असेल व्हिपक्रीम, तर अशी व्हिपक्रीम लवकर बीट मेल्टही होत नाही आणि ती अगदी परफेक्ट पद्धतीने बीट होते. तर इथे मी 1 कप व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि जर तुम्ही ही व्हिपक्रीम फ्रीजरमधून काढून डायरेक्ट जर बीट केली तर त्यामध्ये भरपूर आईस क्रिस्टल्स असतात आणि अशी व्हिपक्रीम पुन्हा लवकर मेल्ट होते, ती व्यवस्थित बीट होत नाही आणि केकला फिनिशिंगसुद्धा त्याने व्यवस्थित येत नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जी शिल्लक राहिलेली व्हिपक्रीम आहे तो पॅक आपल्याला बंद करायचा आहे व्यवस्थित आणि पुन्हा तो आपल्याला डीप फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. आणि जर तुम्हाला ऐनवेळेला व्हिपक्रीम बीट करायची असेल, तुम्ही फ्रीजरमधून काढून ती फ्रीजमध्ये स्टोअर केलेली नसेल, अशा वेळेला एक ट्रिक आहे की ही जी व्हिपक्रीमचा पाऊच आहे हा तो काढायचा आहे आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा ठेवायचा आहे. त्यामुळेसुद्धा तो लवकर लिक्विड फॉर्ममध्ये येतो, पण तो थंड असायला हवी व्हिपक्रीम याचीसुद्धा काळजी घ्यायला हवी. तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यासाठी इलेक्ट्रिक बीटरच लागतो, त्यानेच ही व्हिपक्रीम व्यवस्थित बीट होते आणि तोही आपल्याला चांगल्या वॅटचा पाहिजे, कमीत कमी 300 वॅटचा तरी तो असायला हवा, तरच त्याने ही क्रीम व्यवस्थित बीट होते. तर बीटरची जी स्पीड आहे ती आपल्याला सुरुवातीला मीडियम ठेवायची, सुरुवातीला आपल्याला मीडियम स्पीडवरती व्हिपक्रीम बीट करायची आणि नंतर आपल्याला ही व्हिपक्रीम हाय स्पीडवरती बीट करून घ्यायची. आणि टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं असतं, तुम्ही जिथे राहता तिथलं टेम्परेचर कसं आहे, गर्मी खूप असेल तर लवकर क्रीम व्यवस्थित बीट होत नाही, ती मेल्ट देखील लवकर होते. तर अशा वेळेला काय करायचं की हा जो व्हिपक्रीमचा बाऊल आहे त्याच्याखाली आणखी एका बाऊलमध्ये बर्फ घ्यायचा आणि त्यावरती हा बाऊल ठेवून व्हिपक्रीम बीट करायची. पण मी जिथे राहते तिथे वातावरण थंड आहे त्यामुळे मी हे असंच बीट करते. तर ही जी व्हिपक्रीम आहे ती आता डबल झालेली आहे, पण ही परफेक्ट बीट झालेली नाही. तर बरेच जण असं करतात की ती फक्त क्रीम डबल झाली की बीट करणं थांबवतात आणि तशीच क्रीम केकसाठी वापरतात आणि मग ती नंतर मेल्ट होते, तर ती चूक करायची नाही. तर ही आपली सॉफ्ट पीक आलेली व्हिपक्रीम तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता स्पॅच्युलावरती घेतली व्हिपक्रीम किती पटकन खाली पडते. तर अशी व्हिपक्रीम नको आहे आपल्याला, आपल्याला स्टिफ पीक आलेलीच व्हिपक्रीम हवी आहे. तर इथे मी एका बाऊलमध्ये थोडी व्हिपक्रीम काढून घेतली आहे आणि याचा वापर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर जी शिल्लक राहिलेली व्हिपक्रीम आहे ती आपल्याला पुन्हा व्यवस्थित बीट करून घ्यायची, त्याला छान स्टिफ पीक येईपर्यंत आपल्याला ती बीट करायची, ओव्हर बीटसुद्धा करायची नाही. तर आपल्याला इलेक्ट्रिक बीटर जे आहे ते हाय स्पीडवरती ठेवायचं आहे आणि पुन्हा याला आपल्याला बीट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बीटर आणि बाऊल दोन्ही फिरवत राहायचं आहे, म्हणजे जी सगळी क्रीम आहे ती व्यवस्थित बीट होते. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित जशी जशी बीट व्हायला लागते तसे तसे याला छान लेअर्स आलेले दिसतात. तर ही क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण हे बीटर बाहेर काढतो तेव्हा त्या बीटरला अशा प्रकारे स्टिफ पीक आलेला दिसतो. आणि ही जी क्रीम आहे तुम्ही बघू शकता, ही जी टोकाची क्रीम आहे ती अजिबात खालच्या बाजूला झुकलेली दिसत नाही, ती एकदम सरळ आहे, स्टिफ आहे. आणि दुसरं म्हणजे हा जो स्पॅच्युला आहे, स्पॅच्युलावरती आपण जर क्रीम घेतली तर ती खाली पडत नाही, तुम्ही बघू शकता ती तशीच राहते. स्पॅच्युला उलटा केला तरीसुद्धा तो तसंच, ती जी क्रीम आहे ती तशीच राहते, खाली पडत नाही. किंवा जो बाऊल आहे तो तुम्ही उलटा करून बघू शकता, जर व्यवस्थित बीट झालेली असेल तर त्यातली क्रीम खाली पडत नाही, म्हणजे ती व्यवस्थित बीट झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला ही व्यवस्थित परफेक्ट अशी बीट करायची. यापेक्षा जर तुम्ही जास्त बीट केली तर ती ओव्हर बीट होते आणि मग ती थोडी पावडर फॉर्ममध्ये जायला लागते आणि व्यवस्थित आपल्याने फिनिशिंग येत नाही. तर आता आपण पाहूयात की केकच्या कोणत्या लेअरसाठी कशी क्रीम हवी आहे ती. तर इथे मी एक स्पॉन्ज घेतलेला आहे आणि त्यावरती आपण
जी परफेक्ट विप बीट झालेली क्रीम आहे, स्टीफ पीक आलेली क्रीम आहे, तशीच क्रीम आपल्याला या लेअरला लावायची। जर कमी बीट झालेली क्रीम आपण या लेअरला लावली तर ती नंतर मेल्ट होते आणि केक व्यवस्थित राहत नाही, तर त्यासाठी स्टीफ पीक आलेलीच क्रीम आपल्याला लेअरला या लावून घ्यायची। आणि जो टॉपचा लेअर आहे त्यालासुद्धा आपल्याला स्टीफ पीक आलेलीच क्रीम लावून घ्यायची। म्हणजे जो आपला ओवरऑल केक आहे सगळ्याच केकसाठी आपल्याला स्टीफ पीक आलेलीच क्रीम लागते, पण जे बिगिनर्स असतात किंवा जे नवीन शिकणारे असतात त्यांना फिनिशिंग जमत नाही बऱ्याचदा, तर त्यांच्यासाठी जेव्हा आपण ही क्रीम लावून घेतो मधल्या लेअरला आणि वरच्या लेअरला, ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे स्टीफ पीक आलेली क्रीम। आणि जी आपण सॉफ्ट पीक आलेली क्रीम आहे काढून घेतलेली बाउलमध्ये, ती आपल्याला अशा प्रकारे नंतर वरतून फिनिशिंगसाठी फक्त लावून घ्यायची, त्याने फिनिशिंग व्यवस्थित येते। जर तुम्ही नवीन नसाल, तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग जमत असेल, तर मग तुम्ही स्टीफ पीक आलेलीच क्रीम वापरू शकता। पण जी सॉफ्ट पीक आलेली क्रीम आहे ती व्यवस्थित असायला हवी, जर खूपच मेल्टेड असेल किंवा मग त्याला सॉफ्ट पीकसुद्धा आलेला नसेल त्याच्या अगोदरच्या स्टेजची जर असेल, तर तशी क्रीम आपल्याला लावायची नाही। सॉफ्ट पीक आलेली क्रीमच फक्त आपल्याला फिनिशिंगसाठी वापरायची आहे। तर अशा प्रकारे त्याने फिनिशिंग छान जमतं नवीन जे शिकणारे आहेत त्यांना। आणि जो आपण स्पॅच्युला वापरणार असतो तोसुद्धा आपण जर गरम पाण्यामध्ये बुडवून घेतला तर त्यानेसुद्धा फिनिशिंग छान येते आणि केकला शायनिंगसुद्धा छान येते। तर जो स्पॅच्युला आहे तो आपल्याला अगदी गरम पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये फक्त एकदा बुडवून घ्यायचं आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते आपल्याला झटकवून घ्यायचं आहे, त्याला पाणी खूप राहू द्यायचं नाही। आणि मग त्याने आपल्याला केकला फिनिशिंग द्यायचे, त्यानेसुद्धा जो आपला केक आहे छान फिनिशिंग येते त्याला। आणि जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी एक छान ट्रिक आहे ती, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान फिनिशिंग येते केकला। तर ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, कधीही तुमची व्हिपक्रीम बिघडणार नाही। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे परफेक्ट आपलं केक आहे तयार झालं। आणि जर क्रीम ओवर बीट झालेली असेल तर त्यासाठी काय करायचं हे आपण पाहूयात। तर इथे एका बाउलमध्ये मी ओव्हर बीट केलेली क्रीम घेतली, जास्त बीट करून घेतली होती मी थोडी क्रीम। आणि ती क्रीम जर ओव्हर बीट असेल तर त्यामध्ये आपल्याला जी व्हिप क्रीम आहे न बीट केलेली ती घ्यायची आणि ती आपल्याला थोडी यामध्ये मिक्स करायची। एक ते दोन चमचे फक्त टाकायची ती क्रीम, गरजेप्रमाणे टाकायची, थोडी थोडी टाकायची आणि स्पॅच्युलाने अशा प्रकारे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपली पुन्हा ती परफेक्ट वापरण्यासाठी क्रीम तयार होते। ओव्हर बीट झालेली क्रीमसुद्धा पुन्हा छान होते, पुन्हा आपण ही क्रीम वापरू शकतो डिझाईनसाठी, मधल्या लेअरसाठी किंवा फिनिशिंगसाठी, कशासाठी तुम्ही परफेक्ट ही क्रीम वापरू शकता। तर ही एक खास ट्रिक आहे ओव्हर बीट झालेली क्रीम असेल तर त्यासाठी। तर तुम्ही बघू शकता पुन्हा मस्त झालेली आहे ही क्रीम। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, काही कमेंट्स असतील, तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून कळवा। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल केकसाठी परफेक्ट क्रीम आपण कशी बनवायची हे पाहिलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।